नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात गुरुवार दिनांक 18 नोव्हेंबर दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी। गुरुद्वारा आता नमाज पठणासाठी जागा देणार असल्याचं वृत्त आहे। याबाबतची महत्त्वाची बातमीही तुम्हाला या बुलेटिन मध्ये पाहता येईल। समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख आहे, याबाबतची माहितीही आम्ही तुम्हाला या बुलेटिन मध्ये देणार आहोत। जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत, याबाबत काय महत्त्वाची घडामोड आहे हे देखील तुम्ही या बुलेटिन मध्ये पाहणार आहात। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले, याबाबत काय महत्त्वाची बातमी आहे हे देखील तुम्हाला या बुलेटिन मध्ये पाहता येईल। मुंबईतील पवई भागात मोठं अग्नितांडव पाहायला मिळालं। पवईतील साकी विहार रोडवरील साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागली आहे। या आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत। ही आग इतकी मोठी आहे की यामुळे जवळच्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ही आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। ही आग लागण्यापूर्वी हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठा स्फोट झाला। हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूचा परिसर दणाणून गेला। या आगीमध्ये कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्याचाही अंदाज वर्तवला जातोय। याशिवाय या ठिकाणी अनेक कामगार काम करत होते। सिडनी डायलॉग या 3 दिवसीय शिखर परिषदेला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात झाली। या परिषदेची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीने करण्यात आली। यावेळी मोदी यांनी भाषणही केलं। यावेळी बोलताना मीडियांनी भारतातील डिजिटल क्रांतीबद्दल सुरू असलेल्या बदलांबाबत तसेच सायबर तंत्रज्ञानशी संबंधित आव्हानांबाबत भाष्य केलं। त्याचप्रमाणे क्रिप्टो करन्सी, बिटकॉईन या आभासी चलनांबाबत सर्व देशांनी एकत्र यायला पाहिजे, परस्पर सहकार्य केलं पाहिजे, या गोष्टींचा गैरवापर होणार नाही, या आभासी चलनांमुळे युवा पिढी बिघडणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं। पॉस्को कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी शरीराचा शरीराशी संपर्क आवश्यक असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे। न्यायमूर्ती यू ललित, एस रवींद्र भट आणि बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सांगितलं, स्पर्शाचा अर्थ शरीराचा शरीराशी संपर्कापर्यंत मर्यादित ठेवल्यास तो संकुचित आणि मूर्खपणा होईल। तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचं संरक्षण करण्यासाठी असलेल्या या कायद्याचा हेतू देखील नष्ट होईल। लैंगिक हेतूने कपड्यांमधून व्यक्तीला स्पर्श करणे हे देखील पॉस्को कायद्याच्या व्याख्येत समाविष्ट आहे। न्यायालयाने स्पष्ट शब्दात संदिग्धता शोधण्यात अतिउत्साही होऊ नये, तरतुदींचा उद्देश नष्ट करणाऱ्या संकुचित व्याख्येला परवानगी दिली जाऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे। भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या युक्त्यांमुळे जम्मूची लोक काश्मीरपासून दूर जात आहेत असा आरोप मुफ्ती यांनी केला आहे। तसेच त्यांनी जम्मूच्या जनतेला काश्मीरशी मजबूत संबंध ठेवण्याचं आवाहन केलंय। तसेच काश्मीरी एका रात्रीत बदलले नाहीत, हे तेच लोक आहेत ज्यांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तानपेक्षा लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष भारताला प्राधान्य दिलं होतं। आम्ही महात्मा गांधींच्या भारताशी हातमिळवणी केली, त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेच्या भारताशी नाही, काही शक्ती गांधींच्या भारताला गोडसेचा भारत करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आम्ही ते होऊ देणार नाही आणि देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचा विरोध करू असं मेहबूब मुफ्ती म्हणाल्या। हरियाणाच्या गुरुग्राम शहरात गेल्या महिन्याभरापासून उघड्यावर नमाज पठण करण्यावरून वाद सुरू आहे। बजरंग दल सारख्या काही हिंदुत्ववादी संघटनांसह स्थानिकांनी मोकळ्या जागेवर नमाज पठण करणाऱ्या मुस्लिम समुदायाचा विरोध केल्यामुळे हा वाद निर्माण झाला। महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी या वादाची चर्चा असायची, मात्र शुक्रवारच्या नमाजसाठी गुरुद्वारांच्या स्थानिक संघटनेने बुधवारी आपले दरवाजे उघडण्याची घोषणा केली। गुरुद्वारा सिंग सभा समितीने पुढाकार घेऊन संबंधित 5 गुरुद्वारांमध्ये मुस्लिमांना नमाज पठण करण्याची परवानगी घेण्यासाठी प्रशासनाकडे संपर्क साधणार असल्याचं सांगितलं। कोविड नियमांचं पालन करत लहान गटांमध्ये नमाज पठण होईल असंही त्यांनी सांगितलं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांच्यातील फरक सांगितला होता। त्यावर बोलताना खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी बुधवारी सांगितलं की काँग्रेसने धर्माऐवजी पक्षाची मुख्य विचारधारा आणि मूल्य मजबूत करावी आणि ती समकालीन कशी करावी
यावर चर्चा करायला हवी. मनीष तिवारी यांनी याबाबत ट्विट करत काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांमुळे आम्ही जो त्रास भोगलाय त्या प्रत्येक सेकंदाची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. नियती कुणालाही माफ करत नाही असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. या देशाची जनता कधीच कुणाला माफ करत नाही हे इंदिरा गांधी यांच्या काळातही पाहायला मिळालं असंही राऊत यांनी यावेळी नमूद केलं. मुंबई एनसीबीचे झोनल संचालक समीर मानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक दररोज गंभीर आरोप करत आहेत. समीर मानखेडे धर्माने मुस्लिम आहेत परंतु त्यांनी ही बाब लपवून ठेवली असा नवाब मलिक यांचा आरोप आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू महार असल्याचं कोर्टात स्पष्ट केलं आहे. आता नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या शाळेचा दाखला सादर केला आहे. या दोन्ही दाखल्यात समीर दाऊद वानखेडे असं नाव स्पष्ट आहे. हिंदू धर्म आणि हिंदुत्वावरून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सध्याच्या राजकीय विचारसरणीवर टीका केली आहे. हिंदुत्व हे ब्रिटिश फुटबॉल संघाच्या गुंडासारखं आहे अशी त्यांनी टीका केली आहे. थरूर यांनी बुधवारी नवी दिल्लीत त्यांच्या प्राईड प्रिज्युडिस आणि कँडिट्री द इसेन्शियल शशी थरूर या पुस्तकाचं प्रकाशन करताना ही टीका केली. सध्याची राजकीय विचारसरणी ही ब्रिटिश फुटबॉल टीमच्या गुंडागर्दीसारखी आहे. ही माझी टीम आहे असं प्रत्येकजण सांगतो आणि तुम्ही दुसऱ्या टीमला पाठिंबा दिलात तर मी तुम्हाला मारून टाकेन अशी धमकी दिली जाते असं थरूर म्हणाले. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरण सुरू आहे. ज्यांनी अजूनही लस घेतली नाही त्यांनी लवकरात लवकर लस घेतली पाहिजे. जर कोणी लस घेणं टाळत असेल तर सध्या हा सर्वात मोठा धोका आहे. दरम्यान कोरोना प्रादुर्भावात प्रतिबंधक लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. पुनावाला असं म्हणाले की आज राज्यात 200 दशलक्षाहून अधिक डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना अशी विनंती आहे की ज्यांनी आत्तापर्यंत लस घेतलेली नाही त्यांनी लवकरात लवकर लसीचा डोस घ्यावा. तसेच लस उद्योगाने राष्ट्रासाठी पुरेसा लस साठा उपलब्ध करून देण्याकरिता अथक प्रयत्न केले आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुरुवारी हैदरपोरा चकमकीच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले. सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत 2 अतिरेकी, 1 OGW आणि 1 व्यावसायिक इमारतीचा मालक ठार झाले असे जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितलं. हैदरपोरा चकमक प्रकरणी ADM दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल सादर होताच सरकार योग्य ती कारवाई करेल. जम्मू काश्मीर प्रशासन निष्पाप नागरिकांच्या जीवनाचं रक्षण करण्याचं वचन नेहमी पूर्ण करेल. तसेच कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे LG कार्यालयाने केलेल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे. अमेझॉनच्या वेबसाईटच्या माध्यमातून ड्रग्ज विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केल्याचा दावा मध्य प्रदेश पोलिसांनी नुकताच केला आहे. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथून 3 राज्यात 1000 किलो गांजा पाठवण्यात येत होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे अमेझॉनवर कारवाई करण्याची मागणी काईट या व्यापारी संघटनेने केली आहे. अमेझॉनने असं म्हटलं आहे की आम्ही प्रतिबंधित उत्पादनांच्या विक्रीला प्लॅटफॉर्मवर मान्यता देत नाही. तरीही असा काही प्रकार घडला असेल तर कायद्यानुसार कारवाई करू. तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून गांजा विकण्यात येत असल्याच्या आरोपांची आपण चौकशी करत आहोत असे अमेझॉनने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. कर्नाटकात ग्रामीण भागात कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन वर्ग घेतले जात होते. यासाठी विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असणं आवश्यक होतं. त्यामुळे स्मार्टफोन असलेल्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत झपाट्याने वाढ झाली आहे. कर्नाटकातील स्मार्टफोनची उपलब्धता राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 2021 शाळांमध्ये नोंदणी केलेल्या 67.6% इतक्या विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन होते. 2018 तुलनेत ही संख्या जास्त आहे.
2018 केवळ 43.1 इतके टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. तसंच परमवीर सिंग यांना आता दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. सिंग यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून अटकेपासून संरक्षण देणारी याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी सिंग यांच्या वकिलांना सुनावलं. त्यांनी याचिकाकर्ते जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आहेत, ते या देशात आहेत की देशाबाहेर गेलेत, याचिकाकर्ते कुठे आहेत ते आम्हाला सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे, असं न्यायमूर्ती एस के कौल म्हणाले. 100 कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये ईडीने अटक केलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान CBI तपासाचा अहवाल तपासणीसाठी न्यायालयाच्या समोर ठेवण्याची मागणी करणारी अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र यासंदर्भात हायकोर्टात जाण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुख यांना दिली आहे. यासह आत्ताच्या ठळक घडामोडी संपल्या. सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स व व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.